एकूणच अफगाणिस्तानात अराजकता माजलेली आहे। संपूर्ण अफगाणिस्तानात तालिबानच्या कब्ज्यात अफगाणिस्तान गेलेला आहे। काबूलमध्ये तालिबानी घुसल्यानंतर नागरिकांची सुद्धा पळापळ सुरू झाली आहे आणि या पळापळीमुळे काबूल विमानतळावरील वातावरण एखाद्या एसटी स्टँडसारखं झालंय। काबूल विमानतळ की एसटी स्टँड, देश सोडून निघालेल्यांची पळापळ, काबूल एअरपोर्ट वर गोंधळाचं वातावरण, बॅगा घेऊन सैरावैरा पळणारी ही लोक पहा। हे कोणत्याही एसटी स्टँडवरचं चित्र नाही। अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या विमानतळावर अफगाणी नागरिकांची तुफान गर्दी झाली आहे। तालिबान्यांनी अफगाणिस्तानचा ताबा घेतलाय। तालिबानी काबूल शहरात घुसल्यानंतर अफगाणी नागरिकांनी पळापळ सुरू केली आहे। लोक मिळेल त्या मार्गाने काबूल सोडायला तयार झालेत। रस्त्यावर आलेल्या वाहनांमुळे काबूल शहरात अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम झालाय। अफगाणी नागरिकांना तातडीने देश सोडायचा आहे। मिळेल ते सामान बांधून नागरिक विमानतळाकडे आलेत। देशात कोणतीही प्रशासकीय व्यवस्था उरली नाहीये। काबूल विमानतळावरही कोणाचंच नियंत्रण राहिलेलं नाहीये, त्यामुळे देश सोडून निघालेले सगळे नागरिक थेट धावपट्टीवर आलेत। जी विमानं निघण्यासाठी तयार होती त्या विमानांमध्ये घुसण्यासाठी लोकांची झुंबड उडाली आहे। काही जण धावत्या विमानामागे पळताना दिसतायत, काहींनी तर विमानात बसायला जागा मिळाली नाही त्यामुळे विमानाच्या चाकांच्या भागात लटकून जाण्याचा प्रयत्न केला। विमानाने टेक ऑफ केल्यानंतर विमानातून तिघ जण पडताना दिसतायत। काबूलच्या विमानतळावर प्रचंड अंदाधुंदी माजलेली आहे। इतर देशातून आपल्या नागरिकांना नेण्यासाठी जी विमानं आली आहेत त्यामध्ये अफगाणी नागरिक मिळेल तिकडून आणि मिळेल तसं घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतायत। एक वेळ अशी आली की विमानतळावर लोक सैरा वैरा पळताना दिसत होती। तिथे गोळीबाराचे आवाज आले। तालिबान्यांनी विमानांची वाहतूक काही काळ रोखून धरली होती। जी लोक काबूल मधून आपापल्या देशात आली ते काहीही बोलण्याच्या मानसिकतेत नाहीत। पता नाही आम्हाला सर, क्योंकि देखिए वहां पे काफी तनावपूर्ण माहौल है, आपको यहां पे सेफ एनवायरमेंट प्रोवाइड किया जाएगा। अफगाणिस्तानात पुन्हा तालिबान्यांच्या बंदुकीचं राज्य आलंय। तालिबानी किती क्रूर आहेत याच्याबाबत लोकांच्या मनात किती दहशत आहे हे काबूल विमानतळावरच्या गर्दीवरून अधोरेखित होत आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। दरम्यान तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यामुळे संपूर्ण जग चिंता व्यक्त करत असताना चीननं मात्र तालिबान्यांकडे मैत्रीचा हात पुढे केलाय। चीन अफगाणिस्तानच्या जनतेच्या अधिकाराचा आदर करतो आणि अफगाणिस्तानशी मैत्रीपूर्ण आणि सहकार्यपूर्ण संबंध विकसित करण्याची चीनची इच्छा आहे असं चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनिंग यांनी म्हटलेलं आहे। अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारला चीननी मान्यता दिलेली आहे, जगातल्या कुठल्याही देशांनी मान्यता दिलेली नाही आणि आता चीनला असं वाटतं आहे की पाकिस्तानच्या मदतीने त्यांना आता जी पोकळी निर्माण झाली आहे अफगाणिस्तानमध्ये अमेरिका गेल्यामुळे ती त्यांना भरून काढता येईल। चीनचा उद्देश असा आहे की या CPEC कॉरिडॉरला अफगाणिस्तानशी जोडावं आणि तिथून सेंट्रल एशियन रिपब्लिक्स इकडे जावं, म्हणजे जो वन बेल्ट वन रोड ओबोर किंवा बेल्ट रोड इनिशिएटिव्ह नावाचा जो प्रकार चीनच्या डोक्यामध्ये अनेक वर्षापासून आहे तो होईल। चीन पाठोपाठ पाकिस्ताननं सुद्धा तालिबान्यांचं समर्थन केलंय। अफगाणिस्तानने गुलामी झिडकारून लावल्याचं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणालेले आहेत। अफगाणिस्तानची गुलामगिरीतून अखेर मुक्तता झाली आहे, तुम्ही आमची संस्कृती हिरावून घेऊन आम्हाला मानसिक गुलाम बनवत होतात, हे खऱ्या खुऱ्या गुलामगिरीपेक्षा वाईट असतं, अफगाणिस्तानमध्ये जे घडतं आहे ते आता गुलामगिरीतून बाहेर पडण्याचं काम सुरू आहे असंही इम्रान खान यांनी म्हटलं आहे।